नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ उबाळे स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आरटीआय ऍडमिशन 2024-25 साठी नवीन नियमावली ही जाहीर करण्यात आली आहे आणि त्यासोबतच मित्रांनो आरटीआय ऍडमिशन 2024-25 साठी लागणाऱ्या महत्वाच्या कागदपत्राची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. आणि 1 किलोमीटर अंतर हे शाळेपासून मोजलं जाईल का घरापासून मोजलं जाईल याच्या रिलेटेड सुद्धा मित्रांनो महत्वाची माहिती ही जाहीर करण्यात आली आहे. याची संपूर्ण माहिती ही प्राथमिक शिक्षण मंडळामार्फत एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये ही सर्व माहिती सांगण्यात आली आहे. हे परिपत्रक कुठून डाउनलोड करायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग हे परिपत्रक आपण डायरेक्टली पाहूयात. तर हे परिपत्रक पाहत असताना मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय, सर्वात पहिलं इथे दिनांक तुम्ही पाहून घ्या. दिनांक 3/4/2024 म्हणजे 3 एप्रिल 2024 ही तारीख आहे आणि इथे तुम्ही पाहू शकताय महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुण्याचं हे परिपत्रक आहे. तर तुम्ही इथे थोडंसं खाली येऊन आपण पाहूयात. खाली येऊन पाहत असताना विषय तुम्ही पाहू शकताय. विषयमध्ये मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकताय बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत ही सूचना काढण्यात आलेली आहे. तर ही सूचना काय आहे तर आपण थोडंसं खाली येऊन पाहूयात. तर इथे तुम्ही पाहू शकताय दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून शालेय शिक्षण विभाग अधिसूचना दिनांक 9/2/2024 मधील सुधारित निकष नमूद केलेले आहेत. त्यानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ती सूचना तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो. मी तुम्हाला वाचून दाखवतो काय काय सूचना आहेत, काय काय नियम आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकताय बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील सुधारित अधिसूचना दिनांक 9/2/2024 नुसार वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई 25% प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविण्यात विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून तर इथे तुम्ही पाहू शकताय विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील मित्रांनो. तर हे कुठून मोजलं जाणार आहे तर निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरचं इथं दिलेलं आहे. शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील. वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे. जर तुम्ही प्रवेश घेत असताना मित्रांनो इथे प्राधान्यक्रम हे देण्यात आलेला आहे. तर प्राधान्यक्रम कसं देण्यात आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकताय अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम इथे देण्यात आलेला आहे. तथापि एखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांचे शासकीय शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकांना प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा, शासकीय शाळा निवडता येणार आहे. मित्रांनो थोडंसं वरती येऊयात आणि इथे पाहू शकता विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील व 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थसहाय्यित शाळेत मुलांना 25% प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. मित्रांनो ही बाब तुम्हाला समजली असेल. त्यानंतर तुम्ही पाहू शकताय अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा नसेल तर मात्र विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रमाने होणार आहे. मित्रांनो त्यानंतर खाली पाहू शकताय वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेशांतर्गत प्रवेशासाठी खालील व्यवस्थापनाच्या शाळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन घेता येणार आहे त्या सर्व शाळांची व्यवस्थापन इथे देण्यात आलेले आहेत. 1 नंबरला तुम्ही पाहू शकताय महानगरपालिका शाळा, 2 नंबरला नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायतीच्या शाळा, 3 नंबरला कंटोनमेंट बोर्ड शाळा, 4 नंबरला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, 5 नंबरला महानगरपालिका शाळा स्वयंअर्थसहाय्यित शाळा असणार आहे. त्यानंतर 6 नंबरला जिल्हा परिषद माजी शासकीय शाळासुद्धा इथे असणार आहेत. 7 नंबरला खाजगी अनुदानित अंशतः
अनुदानित शाळा वगळून मित्रांनो 8 नंबरला स्वयंअर्थसहाय्यित शाळा असणार आहेत. तर थोडस खाली होऊयात. तर इथे खाली आल्याच्यानंतर मित्रांनो एक टीप आहे, तुम्ही पाहू शकता, आरटीई कायद्यानुसार 25% प्रवेशाकरिता अल्पसंख्याक शाळांना वगळण्यात आलेलं आहे मित्रांनो, हे तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. त्यानंतर आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेकरिता पात्र शाळा नोंदणी केल्यानंतर व आरटीई 25% अंतर्गत विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर कालांतराने जर सदर शाळेत सक्षम प्राधिकारी यांच्याकडून अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यास आरटीई 25% अंतर्गत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इयत्ता 8वीपर्यंत किंवा त्या शाळेतील शेवटच्या आरटीई अंतर्गत पात्र वयो वर्गापर्यंत आरटीई 25% शिक्षण देणे अनिवार्य असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो थोडंसं आपण खाली येऊन डायरेक्टली इथे तुम्ही पाहू शकताय आरटीई 25% प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे व इतर बाबी, म्हणजेच मित्रांनो आरटीई साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याची यादी आपण इथे पाहू शकतो आणि त्याच्या काही बाबी आहेत मित्रांनो ते सुद्धा आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. तर सर्वात पहिलं तुम्ही पाहू शकताय सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेकरिता निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इत्यादी यापैकी कोणतेही एक पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो आरटीई ॲडमिशनसाठी. नेक्स्टला तुम्ही पाहू शकताय भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा लागणार आहे. भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकापासूनच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असणं आवश्यक आहे. जे पालक रहिवाशी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच आरटीईमधून प्रवेश झाला तरीही संपूर्ण फी संबंधित पालकाने भरावी लागेल. म्हणून मित्रांनो तुम्हाला नोंदणीकृत भाडे करारनामा हा तुम्ही जिथे राहताय तिथलाच तुम्हाला देणं आवश्यक आहे आणि ऍडमिशन होईपर्यंत तुम्ही ते ठिकाण सोडून जाऊ नये कुठेच मित्रांनो. त्यानंतर तुम्ही पाहू शकताय जन्मतारखेचा पुरावा सुद्धा इथे लागणार आहे. जात प्रमाणपत्र पुरावा लागणार आहे. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित करून दिलेले जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तुम्ही पाहू शकताय. उत्पन्नाचा दाखला 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे प्रवेश प्रक्रियासाठी लागणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू होणाऱ्या 1 वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा असावा इथे माहिती देण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ सन 2024-25 प्रवेश घेताना पालकांचे सन 2022-23 किंवा 2023-24 या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरिता ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा 2022-23 किंवा 2023-24 असणं गरजेचं आहे. त्यानंतर थोडंसं खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. जर बालक दिव्यांग असेल तर त्यानंतर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 तरतुदीनुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय 6+ गृहित धरताना मानीव दिनांक 31 डिसेंबर निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानंतर पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना सिंगल पॅरेंट, विधवा, घटस्फोटित आई अथवा वडील यापैकी कोणतेही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत मित्रांनो. त्यानंतर आरटीई नियमानुसार एखाद्या शिक्षण संस्थेच्या एकाच आवारात अथवा परिसरात इयत्ता 1 ते 4 पर्यंत मान्यता असलेली एक शाळा असेल व तेथेच इयत्ता 5 ते 10 पर्यंत मान्यता असलेली दुसरी शाळा असल्यास इलिमेंटरी सायकलनुसार इयत्ता 1ला 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दिलेले प्रवेश पुढे त्याच संस्थेच्या त्याच परिसरातील एकाच आवारातील असलेल्या शाळेत इयत्ता 5 ते 8 पर्यंत करिता हे प्रवेश नियमित राहील. म्हणजेच मित्रांनो हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण तुमच्या बालकाचा जर एखाद्या शाळेमध्ये आरटीई अंतर्गत नंबर लागला आणि ती शाळा फक्त 5 पर्यंत आहे मित्रांनो आणि त्याच एरियामध्ये जर दुसरी शाळा असेल 8 पर्यंत तर तुम्हाला त्या दुसऱ्या शाळेमध्ये 5वीनंतर कंटिन्यू आरटीई मार्फतच कंटिन्यू करता येणार आहे. तर शाळा खालील कारणांमुळे आरटीई 25% प्रवेश नाकारू शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात यावी असं माहिती सांगण्यात आलेली आहे. म्हणजे तुमच्या बालकाचं आरटीई ॲडमिशन केव्हा रद्द होऊ शकतो नाकारू शकतात, तर अवैध निवासाचा पुरावा, चुकीचा पत्ता असेल तर, चुकीची जन्म तारखेचा दाखला असेल तर, चुकीच्या जातीचे प्रमाणपत्र असेल तर, उत्पन्नाचा दाखला अवैध असेल तर, अवैध फोटो आय डी असेल तर, अवैध दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर तुमचा प्रवेश हा नाकारू शकणार आहे मित्रांनो. शाळा तुमचा प्रवेश हा रद्द करू शकते.
ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा, अनेक अर्ज भरू नयेत, अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी. तर मित्रांनो, हे जे 2-3 पॅरेग्राफ आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. फॉर्म भरण्या अगोदर तुम्ही एक वेळेस वाचून घ्यायचं आहे. 3 नंबरला कागदपत्रे तपासणीकरिता गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अजून थोडं आपण खाली येऊन पाहूयात. खाली आल्याच्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथे पाहू शकता मित्रांनो, पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर गट शिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला 3 वेळा प्रवेशासाठीकरिता संधी देऊन पालकांची संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आरटीई पोर्टलवर नॉट अप्रोच असे करावे. म्हणजेच मित्रांनो, तुमच्या जर बालकाचा आरटीई अंतर्गत नंबर लागला तर तुम्हाला 3 वेळेस चान्सेस हे दिले जातात की तुम्ही आरटीई अंतर्गत नंबर लागल्याच्यानंतर डॉक्युमेंट घेऊन शाळेमध्ये यायचं आहे. 3 वेळेस तुम्हाला चान्सेस हे दिले जातात, त्या चान्सेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणं गरजेचं आहे मित्रांनो. ही काही नियमावली होती मित्रांनो, काही डॉक्युमेंट लिस्ट होती जे की आरटीई ॲडमिशन 2024-25 महत्त्वाची ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो. मित्रांनो, अशाच प्रकारे राहिला महत्त्वाचा विषय मित्रांनो, आरटीई ॲडमिशन 2024-25 ऑनलाईन ॲप्लिकेशन ही पुढच्या आठवड्यात चालू होतील मित्रांनो. आणि चालू झाल्याच्यानंतर त्याचा फॉर्म कसा भरायचा याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओ. धन्यवाद मित्रांनो.